हे गाइज, वेलकम बैक टू माय गवर्नमेंट ट्रैक चैनल। आजपासन अपन बेस्ट 2000 एमसीक्यू ची सीरीज स्टार्ट करत आहोत। पहला वीडियो है हा थिअरी ऑफ मशीन से कहीं क्वेश्चन्स ये बघणार आहोत अपन। तर हे जे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला आरटीओ एमव्हीआय मेन्स प्रिपरेशन करताना खूप यूजफुल ठरतील। ठीक आहे, बऱ्याच स्टुडंट्सचे मला मेसेजेस आले होते की जास्तीत जास्त क्वेश्चन्स कव्हर करा जेणेकरून त्याचा फायदा होईल। तर त्यासाठीच आपण ही बेस्ट एमसीक्यूची सिरीज घेऊन आलेलो आहोत। आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर ते पण करून घ्या, त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। कारण टेलिग्राम चॅनलवरती पण आपण डेली क्वेश्चन्स पोस्ट करत असतो क्विजच्या माध्यमातून, तिथे पण तुम्ही तुमचं रिव्हिजन करू शकता। ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया। पहिल्या व्हिडिओला थिअरी ऑफ मशीनचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत त्यामध्ये। स्टार्टिंग विथ द फर्स्ट क्वेश्चन, इन अ रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन विच ऑर द फॉलोइंग फॉर्म्स अ कायनेमॅटिक लिंक। ठीक आहे, रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिनमध्ये कायनेमॅटिक लिंक कशापासून मिळून बनते। ठीक आहे, बेसिकली हा क्वेश्चन आहे। ऑप्शन्स आहेत बघा, सिलेंडर आणि पिस्टन, ऑप्शन बी पिस्टन रॉड अँड कनेक्टिंग रॉड, ऑप्शन सी क्रँकशाफ्ट अँड फ्लायव्हील, अँड ऑप्शन डी फ्लायव्हील अँड इंजिन फ्रेम। तर कायनेमॅटिक लिंक आहे का यामधली कुठली आहे, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी क्रँकशाफ्ट आणि फ्लायव्हील। तर त्याआधी तुम्हाला हे माहीत पाहिजे की रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिनमध्ये कायनेमॅटिक लिंक कुठकुठल्या असतात। ठीक आहे, बेसिकली कुठकुठल्या कायनेमॅटिक लिंक असतात तर तुम्हाला सांगतोय मी, नीट आहे का, पिस्टन रॉड क्रॉस हेड हे दोघं कंबाईन होऊन मिळून एक लिंक बनते। ठीक आहे, त्याला आपण कायनेमॅटिक लिंक म्हणतो। कुठली, पिस्टन रॉड, पिस्टन रॉड आणि क्रॉस हेड। ठीक आहे, त्यानंतर कनेक्टिंग रॉड विथ बिग आणि स्मॉल एंड बेअरिंग्स, ज्याचं ते कनेक्टिंग रॉडला ज्या बिग एंड आणि स्मॉल एंड बेअरिंग असतात तर ते मिळून एक कायनेमॅटिक लिंक बनते। ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय, क्रँक, क्रँकशाफ्ट आणि फ्लायव्हील, तर हे तिघं मिळून एक कायनेमॅटिक लिंक बनते। तर त्यामुळे याचा या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी क्रँक, क्रँकशाफ्ट आणि फ्लायव्हील। आणि चौथं म्हणजे काय, चौथी लिंक, चार लिंक असतात राईट, सिम्पल मेकॅनिझममध्ये चार लिंक असतात, तर चौथी लिंक कशापासून बनते, सिलेंडर आणि इंजिन फ्रेम, तर यापासून मिळून एक लिंक बनते, तर ती आहे चौथी लिंक। ठीक आहे, कळालं, परत एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका, रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिनमध्ये खालील प्रमाणे कायनेमॅटिक लिंक असतात। ठीक आहे, तर मी सांगत आहे कोणकोणते असतात, पिस्टन, रॉड आणि क्रॉस हेड मिळून एक लिंक, कनेक्टिंग रॉड विथ बिग अँड स्मॉल एंड बेअरिंग त्याच्यापासून बनून दुसरी लिंक बनते, त्यानंतर क्रँक, क्रँकशाफ्ट आणि फ्लायव्हील तिसरी लिंक जे आपलं आन्सर आहे, त्यानंतर सिलेंडर आणि इंजिन फ्रेम ही झाली चौथी लिंक। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द मोशन ऑफ अ पिस्टन इन अ सिलेंडर ऑफ स्टीम इंजिन इज अन एक्झाम्पल ऑफ वॉट। ठीक आहे, पिस्टनचं मोशन हे कुठलं एक्झाम्पल आहे तर ते इथे ओळखायचं तुम्हाला। ठीक आहे, तर ऑप्शन्समध्ये दिलेत, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट की नन ऑफ दिस। ठीक आहे, तर या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन ए कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन। ठीक आहे, द मोशन ऑफ अ पिस्टन इन अ सिलेंडर ऑफ अ स्टीम इंजिन इज कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन। तर तुम्हाला पहिल्यांदा ते डेफिनेशन्स माहीत पाहिजे की कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय, इनकम्प्लिटली म्हणजे काय, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट म्हणजे काय। इन शॉर्टमध्ये मी सांगत आहे, सी कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय, की फोर्स कुठल्याही डायरेक्शनमध्ये असो तुमचं, ठीक आहे, पण त्याची डायरेक्शन, त्या मुव्हमेंटची, लिंकच्या मुव्हमेंटची डायरेक्शन एकाच डेफिनेट डायरेक्शनमध्ये असली पाहिजे, त्याला म्हणतो आपण कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन। हे जास्त बेटर तुम्हाला एक्झाम्पलमधून समजून जाईल। एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर एक स्क्वेअर होल, ठीक आहे, स्क्वेअर होलमध्ये स्क्वेअर शाफ्ट घातला तर काय होणार, फक्त रेसिप्रोकेट होईल तो शाफ्ट, त्याला रोटेट आपण करू नाही शकणार राईट, मग ते फोर्स कुठल्या डायरेक्शनमध्ये, इथून असो की इथून असो, ठीक आहे, तो काय होणार, रेसिप्रोकेटच होणार, म्हणजे डेफिनेट डायरेक्शनमध्ये त्याची मुवमेंट होणार, तर त्याला म्हणायचं कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन। ओके, तर तेच एक्झाम्पल आहे पिस्टन सिलेंडरमध्ये, पिस्टन सिलेंडरमध्ये रोटेट नाही होत, फक्त रेसिप्रोकेट होते। ठीक आहे, म्हणून याचा आन्सर असणार कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन। आता दुसरं ऑप्शन काय दिलं, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन। आता इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये काय, त्याची डेफिनेशन काय, की एका डायरेक्शनमध्ये नसून जर मोर दॅन वन डायरेक्शनमध्ये त्याची मुवमेंट होत असेल तर, ठीक आहे, त्याला म्हणतो इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन। आता त्याचं एक्झाम्पल बघायचं म्हणजे इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर हा एक स्क्वेअर होल आहे, त्याच्यामध्ये स्क्वेअर शाफ्ट टाकला, ठीक आहे, तर तो रेसिप्रोकेट पण होईल आणि रोटेट पण होईल, ठीक आहे, फ्रीली, तर ते झालं मोर दॅन वन डायरेक्शनमध्ये त्याचं मुवमेंट, तर याला म्हणायचं इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन।
आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंट म्हणजे काय, जर याला इथे मी कॉलर पिन्स लावल्या, ठीक आहे, तर त्याचं डिरेक्शन फक्त रेसिप्रोकेट होईल, तो रोटेट नाही होणार, म्हणजे मोर दॅन टू होतं, ठीक आहे, तो मोर दॅन टू डिरेक्शनमध्ये, म्हणजे मोर दॅन वन डिरेक्शनमध्ये मूवमेंट होत होती, पण आपण त्याला रेस्ट्रिक्ट केलं, तो एकाच डिरेक्शनमध्ये फिर, तर त्याला म्हणायचं सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. ओके, म्हणून याचा आन्सर करेक्ट कुठला असेल, ऑप्शन ए, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. तर अशा प्रकारचे डेफिनेशन तुमचे डाउट्स पण क्लिअर होतील. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, ठीक आहे, जरी तुमचे डाउट्स क्लिअर नाही झाले तरी कमेंट बॉक्समध्ये विचारल्यानंतर मी प्रयत्न करेन तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा, जेणेकरून नेक्स्ट जेव्हा मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. द मोशन ट्रान्समिटेड बिटवीन द टीथ ऑफ गिअर इन मेश इज, कुठल्या टाईपचं मोशन असतं गिअरच्या टीथमधलं, ठीक आहे, स्लायडिंग, रोलिंग, मे बी रोलिंग ऑर स्लायडिंग डिपेंडिंग अपॉन द शेप ऑफ टीथ, की पार्शली स्लायडिंग आणि पार्शली रोलिंग. तर काय असतं लक्षात ठेवा, कधी पण द मोशन ट्रान्समिटेड बिटवीन द टीथ ऑफ गिअर्स इन अ मेश इज काय असतं, अर्ध रोलिंग, पार्शल स्लायडिंग आणि पार्शल रोलिंग असतं, ठीक आहे. करेक्ट आन्सर असणार याचा ऑप्शन नंबर डी. तर स्लायडिंग, रोलिंग हे सगळे म्हणजे पेअर्सचे टाईप आहेत, रोलिंग पेअर, स्लायडिंग पेअर, त्यानंतर टर्निंग पेअर, स्क्रू पेअर, नंतर स्पेरिकल पेअर, ठीक आहे. तर हे सगळे टाईप्स पण तुम्हाला डेफिनेशन पाहिजे असेल, कोणाला डाऊट असेल, हे तर ॲक्च्युली सिम्पल आहे, ठीक आहे, बेसिक आहे. जरी डाऊट असतील तुम्हाला, जो माहीत नसेल, कुठलं एक्झाम्पल क्लिअर नसेल झालं, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याला तिथे एक्सप्लेन करेन. ओके, लक्षात ठेवा याचा आन्सर काय येणार, टीथ ऑफ गिअर्सचं जे मोशन असेल तिथे असेल पार्शल स्लायडिंग आणि पार्शली रोलिंग असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. द कॅम अँड फॉलोअर विदाउट अ स्प्रिंग फॉर्म्स अ लोअर पेअर, हायर पेअर, सेल्फ क्लोज पेअर, फोर्स क्लोज पेअर. काय विचारले, कॅम अँड फॉलोअर विचारले पण विदाउट स्प्रिंग विचारले, ठीक आहे. तर विदाउट स्प्रिंग, जर स्प्रिंग नसेल कॅम फॉलोअरमध्ये, तर ते असेल सेल्फ क्लोज्ड पेअर, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. आणि जर स्प्रिंग टाकले तुम्ही तर कॅम फॉलोअर विथ स्प्रिंग विचारलं तर ते काय असणार आहे, फोर्स क्लोज्ड पेअर. आता दोन गोष्टी तर क्लिअर झाल्या, सेल्फ क्लोज्ड म्हणजे काय, फोर्स क्लोज म्हणजे काय. तर अजून एकदा सांगतो मी, सेल्फ क्लोज्ड म्हणजे काय, की ते ॲटोमॅटिक मेकॅनिकल कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ठीक आहे. आणि फोर्स क्लोजमध्ये काय, की ते नाही आहेत पण त्यांना कुठल्या तरी मेकॅनिझमनी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलेलं गेलं, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण फोर्स क्लोज, सेल्फ क्लोज. हे झालं क्लिअर. त्यानंतर लोअर पेअर, हायर पेअरमध्ये काय डिफरन्स आहे. लोअर पेअरमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, की लोअर पेअरमध्ये काय असतं, सर्फेस कॉन्टॅक्ट असतो किंवा एरिया कॉन्टॅक्ट असतो, ठीक आहे. हे झालं लोअर पेअरमध्ये. एक्झाम्पल बघायचं असेल तर स्लायडिंग, स्लायडिंग मोशन कुठली आली तुमची, लोअर पेअरमध्ये आली. का, कारण त्याच्यामध्ये सर्फेस कॉन्टॅक्ट असतो. हायर पेअरमध्ये कुठलं आलं, हायर पेअरमध्ये काय असतं, लाईन कॉन्टॅक्ट किंवा पॉईंट कॉन्टॅक्ट, ठीक आहे. तर हे झालं हायर पेअर. त्याचं एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर डिस्क आहे जी रोल करते सर्फेसवरून, ठीक आहे, किंवा कॅम फॉलोअर पण हायर पेअरमध्येच येतं, ठीक आहे. बेल्ट ड्राईव्ज, रोप ड्राईव्ज हे पण हे पण हायर पेअरमध्ये येतात, ठीक आहे. तर या क्वेश्चनचं आन्सर काय झालं, ऑप्शन सी, सेल्फ क्लोज पेअर, कॅम फॉलोअर विदाउट अ स्प्रिंग. लक्षात ठेवा, विदाउट स्प्रिंग इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 5. अ बॉल अँड अ सॉकेट जॉईंट फॉर्म्स अ, कुठलं पेअर फॉर्म करेल बॉल आणि सॉकेट जॉईंट, टर्निंग पेअर, रोलिंग पेअर, स्लायडिंग पेअर की स्पेरिकल पेअर. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, इट विल फॉर्म अ स्पेरिकल पेअर. टर्निंगमध्ये काय, की दोन लिंकमध्ये टर्निंग, दोन लिंकपैकी जे कायनामेटिक पेअर आहेत दोन, तर त्याच्यापैकी एक लिंक टर्निंग मोशन होत असेल. रोलिंगमध्ये एका लिंकचं रोलिंग मोशन होत असेल आणि स्लायडिंगमध्ये एका लिंकचं स्लायडिंग मोशन होत असेल. स्पेरिकलमध्ये एक लिंक स्पेरिकल मोशन होत असेल त्याचं. तर बॉल अँड सॉकेट जॉईंट फॉर्म्स अ स्पेरिकल पेअर. डी इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6. अ लीड स्क्रू ऑफ लेथ विथ नट फॉर्म्स अ, ठीक आहे. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनेच आहेत, म्हणजे असं नाही की तुम्हाला खूप बेसिक आणि खूप हायफाय लेवलचे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये पण विचारले जातात, म्हणून मी हे क्वेश्चन्स घेत आहे. क्वेश्चन काय आहे, लीड स्क्रू ऑफ लेथ विथ नट फॉर्म्स अ, स्लायडिंग पेअर, रोलिंग पेअर, स्क्रू पेअर, टर्निंग पेअर. लक्षात ठेवा, कधी पण स्क्रू म्हटलं तर स्क्रू पेअर येऊन जातं आन्सर. करेक्ट आन्सर असणार ऑप्शन सी. पण तरी स्क्रू पेअरमध्ये काय, अजून एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर नट आणि स्क्रू,
ठीक आहे, आपण जेव्हा फिरवतो तेव्हा ते स्क्रू पेअर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, याचं क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असं ऑप्शन नंबर सी. बेसिक क्वेश्चन्स आहेत, जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन पण करण्याची गरज नाही, पण जिथे एक्सप्लेनेशन लागेल तिथे मी एक्सप्लेन करेन नक्कीच. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेवन, वेन द एलिमेंट्स ऑफ अ पेअर आर केप्ट इन कॉन्टॅक्ट बाय द ॲक्शन ऑफ एक्स्टर्नल फोर्स द पेअर इज सेड टू बी. आत्ताच सांगितलं मी, एक्स्टर्नल मेकॅनिझम, एक्स्टर्नल फोर्स जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणत असतील तर त्याला म्हणतो आपण फोर्स क्लोज्ड पेअर. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. ओके, वेन द एलिमेंट्स ऑफ अ पेअर आर केप्ट इन कॉन्टॅक्ट बाय द ॲक्शन ऑफ एक्स्टर्नल फोर्स द पेअर इज सेड टू बी फोर्स्ड क्लोज्ड पेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर एट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्निंग पेअर. टर्निंग पेअर कुठलं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे इथे. ओके, आता बघा ऑप्शन्स दिलेत, पिस्टन अँड सिलेंडर ऑफ रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन. पिस्टन सिलेंडरमध्ये कुठलं मोशन होईल? स्लायडिंग पेअर होईल ऑब्व्हियसली, पिस्टन स्लाईड करेल सिलेंडरमध्ये. ए ऑप्शन येणार नाही, कारण ए ऑप्शनमध्ये काय असणार आहे? स्लायडिंग पेअर असणार आहे, राईट. दुसरं बघा, बॉल आणि सॉकेट जॉईंट. आपण आत्ताच पाहिलं बॉल आणि सॉकेट जॉईंटमध्ये काय होतं? स्पेरिकल पेअर असतं. ठीक आहे, डी ऑप्शन पण नाही येणार. सी ऑप्शनमध्ये बघा, लीड स्क्रू. सी ऑप्शनमध्ये काय आहे? लीड स्क्रू ऑफ लेथ विथ नट, जे आपण आत्ताच पाहिलं ते कुठला पेअर असतो? स्क्रू पेअर म्हणतो आपण त्याला. म्हणून करेक्ट आन्सर काय येणार? ऑप्शन बी, शाफ्ट विथ कॉलर्स ॲट बोथ एंड फिटेड इन अ सर्क्युलर होल. सो बी इज द राईट आन्सर, की ज्याच्यामध्ये टर्निंग पेअर फॉर्म होईल. कधी कधी बेस्ट वे असतं की ऑप्शन एलिमिनेट करत चला, जे माहिती आहे ते ऑप्शन एलिमिनेट करायचं, आपल्याला उरलेला आन्सर तुम्हाला मिळून जातं. ठीक आहे, सो शाफ्ट विथ कॉलर ॲट बोथ एंड फिटेड इन अ सर्क्युलर होल इज द इज एक्झाम्पल ऑफ टर्निंग पेअर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर नाईन, अ कॉम्बिनेशन ऑफ कायनामेटिक पेअर्स जॉईंट इन अ सच अ वे दॅट द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लिंक्स इज कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड इज कॉल्ड ॲज वॉट. तर त्याला आपण काय म्हणतो? लक्षात ठेवा, काय केले पेअर कधी म्हणतो आपण? जेव्हा दोन लिंक एकमेकांशी कनेक्ट असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो पेअर, राईट. आणि ते जर पेअर, ठीक आहे, कॉम्बिनेशन ऑफ सच पेअर्स, कॉम्बिनेशन ऑफ सच कायनामेटिक पेअर्स जॉईंट इन अ सच अ वे दॅट द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लिंक्स इज कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड, जर त्या पेअर्समधलं जे मोशन आहे ते कम्प्लिटली कन्स्ट्रेन्ड होत असेल तर त्याला आपण म्हणतो कायनामेटिक चेन. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. आता हे आपण एलिमिनेट पद्धतीनं पण करू शकतो. स्ट्रक्चर, स्ट्रक्चरमध्ये काय असतं? डिग्री ऑफ फ्रीडम झिरो असतं. ठीक आहे, स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे कसं असतं काय नाही. त्यानंतर मेकॅनिझम म्हणजे काय? मेकॅनिझममध्ये आपण कुठलीही तरी एक लिंक फिक्स करतो. ठीक आहे, आणि असे बरेचसे मेकॅनिझम्स मिळून मशीन बनते. ठीक आहे, हे पण माहीत असेल. त्यानंतर इन्वर्जन म्हणजे काय? की हेच मेकॅनिझम जे आहेत, मेकॅनिझममध्ये काय करतो? आपण एक लिंक फिक्स करतो. इन्वर्जनमध्ये काय? बाय टर्न, टर्न इन टर्न, म्हणजे एकानंतर एक आपण लिंक फिक्स करून त्याचं मेकॅनिझमची स्टडी करू शकतो, त्याला आपण म्हणतो इन्वर्जन. ठीक आहे, तर इन्वर्जन तीन याचे असतात. सिम्पल फोर बार चेनचं इन्वर्जन आहेत, त्याचे पण खूप सारे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर सिंगल स्लॅडर क्रँकचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर डबल स्लॅडर क्रँक मेकॅनिझम ते पण आहे. ठीक आहे, तर ते आपण बघू पुढे जर क्वेश्चन आला तर. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर सी, कायनामेटिक चेन. क्वेश्चन नंबर टेन, हां हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. द रिलेशन बिटवीन द नंबर ऑफ पेअर्स पी फॉर्मिंग अ कायनामेटिक चेन अँड द नंबर ऑफ लिंक्स एल. तर काय आहे इक्वेशन? तर इक्वेशन लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. एल इक्वल टू टू पी मायनस फोर. ओके, तर हे आहे इक्वेशन. कशाचं? नंबर ऑफ पेअर्स आणि नंबर ऑफ लिंक्सचं. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. एल म्हणजे काय? नंबर ऑफ लिंक्स. पी म्हणजे नंबर ऑफ पेअर्स. एल इक्वल टू टू पी मायनस फोर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर इलेवन, द रिलेशन बिटवीन द नंबर ऑफ लिंक्स एल अँड द नंबर ऑफ बायनरी जॉईंट्स जे फॉर अ कायनामेटिक चेन हॅविंग कन्स्ट्रेन्ड मोशन इज गिव्हन बाय जे इक्वल टू थ्री बाय टू एल मायनस टू. इफ एल एच एस लेफ्ट हँड साईड ऑफ दिस इक्वेशन इज ग्रेटर दॅन आर एच एस देन द चेन इज. ठीक आहे, तर आपण ओळखू शकतो की कम्प्लिटली कन्स्ट्रेंट आहे, सक्सेसफुली आहे का इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट आहे, की लॉक चेन आहे, तर या इक्वेशनवरून. ठीक आहे, इक्वेशन कुठलं आहे? जे इज इक्वल टू, इक्वेशन असं आहे, जे म्हणजे काय? नंबर ऑफ जॉईंट्स इक्वल टू थ्री अपॉन टू एल मायनस टू. एल म्हणजे नंबर ऑफ लेन, नंबर ऑफ लिंक्स. ओके, तर जर याच्यामध्ये एल एच एस ग्रेटर दॅन आर एच एस असेल तर ते असणारे लॉक चेन.
ठीक आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आपला ऑप्शन ए. जर एल एच एस इक्वल टू आर एच एस असेल तर ते असणाऱ्या सक्सेसफुली कन्स्ट्रेंट चेन, ठीक आहे. आणि जर एल एच एस इज ग्रेटर दॅन, तर बघितलं ग्रेटर दॅन असेल तर लॉक चेन. जर एल एच एस इज लेस दॅन आर एच एस असेल तर ते आपण त्याला म्हणू शकतो इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट चेन, ठीक आहे, किंवा इनडिटर्मिनेट चेन असं पण म्हणू शकतो. ओके, या क्वेश्चनचा आन्सर करणं ऑप्शन नंबर ए, लॉक चेन, कधी, जेव्हा एल एच एस इज ग्रेटर दॅन आर एच एस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. इन अ कायनामॅटिक चेन अ क्वाटर्नरी जॉईंट इज इक्विवॅलेंट टू क्वाटर्नरी जॉईंट. लक्षात ठेवा, वन क्वाटर्नरी इज इक्वल टू थ्री बायनरी. कधी पण लक्षात ठेवायचं, एन नंबर ऑफ लिंक्स असतील तर एन मायनस वन जॉईंट्स असतील. ओके, तर वन क्वाटर्नरी इक्वल टू थ्री बायनरी. जर वन क्वाटर्नरी इक्वल टू थ्री बायनरी झालं, त्याच्यानंतर वन टर्नरी इक्वल टू काय असणार आहे, टू बायनरी जॉईंट्स, ठीक आहे. तर हे सिम्पल आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त, ठीक आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, वन क्वाटर्नरी इक्वल टू थ्री बायनरी जॉईंट्स. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 13. इफ एन लिंक्स आर कनेक्टेड एट द सेम जॉईंट द जॉईंट्स इज इक्विवॅलेंट टू. नंबर ऑफ लिंक्स किती आहेत, एन, राईट. तर जॉईंट्स किती असणार आहे, एन मायनस वन बायनरी जॉईंट्स. आत्ता सांगितलं मी जसं, एन लिंक्स असतील तर एन मायनस वन बायनरी जॉईंट्स असतील, ठीक आहे. क्वाटर्नरीमध्ये तीन बायनरी, टर्नरीमध्ये टू बायनरी, अशा प्रकारे. नेक्स्ट, इन अ फोर बार लिंकेज इफ द लेंथ्स ऑफ शॉर्टेस्ट लॉंगेस्ट अँड अदर टू लिंक्स आर डिनोटेड बाय एस. एस म्हणजे काय, लेंथ ऑफ शॉर्टेस्ट लिंक, एल म्हणजे लॉंगेस्ट, आणि पी आणि क्यू म्हणजे ते उरलेल्या दोन. देन इट वूड रिझल्ट इन ग्राशॉफ्स लिंकेज प्रोव्हाइडेड दॅट. बेसिकली काय विचारलं, ग्राशॉफ्स लिंकेजचं त्यांनी इक्वेशन विचारलं की काय असेल यामध्ये रिलेशन, शॉर्टेस्ट लॉंगेस्ट आणि रिमेनिंग टू लिंक्समध्ये रिलेशन काय असेल. लक्षात ठेवा, कधी पण लेंथ ऑफ लॉंगेस्ट प्लस लेंथ ऑफ शॉर्टेस्ट इज ऑलवेज लेस दॅन द रिमेनिंग टू, ठीक आहे. ते असतं ग्राशॉफ्स इक्वेशन. म्हणून करेक्ट आन्सर करणं ऑप्शन नंबर बी, एल प्लस एस इज ऑलवेज लेस दॅन पी प्लस क्यू रिमेनिंग टू. क्वेश्चन नंबर 15. अ कायनामॅटिक चेन इज ऑल्सो नोन ॲज अ मेकॅनिझम वेन. मेकॅनिझम कधी होईल, जेव्हा एखादी लिंक फिक्स असेल, राईट, तेव्हा मेकॅनिझम म्हणतो आपण त्याला. करेक्ट आन्सर करणार ऑप्शन बी, अ कायनामॅटिक चेन इज ऑल्सो नोन ॲज अ मेकॅनिझम वेन वन ऑफ द लिंक इज फिक्स्ड. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, द ग्रबलर्स क्रायटेरिया फॉर डिटरमायनिंग द डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ मेकॅनिझम हॅविंग प्लेन मोशन इज. काय आहे ग्रबलरचा क्रायटेरिया, ठीक आहे. तर क्रायटेरिया काय आहे, एन म्हणजे काय, नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम तुमचे, ठीक आहे. एन इक्वल टू थ्री, एल मायनस वन, मायनस टू जे, मायनस एच पण असतं, एच म्हणजे हायर पेअर पण असतं. जर हायर पेअर नसेल तेव्हा आपण त्याला म्हणतो झिरो हायर पेअर, ठीक आहे. तर इक्वेशन काय असेल, एन इक्वल टू थ्री, एल मायनस वन, मायनस टू जे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके, ग्रबलर्स क्रायटेरिया म्हणतो आपण याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. काय विचारलं, क्वेश्चन नंबर 17 मध्ये, मेकॅनिझम फॉर्म्स अ स्ट्रक्चर, स्ट्रक्चरमध्ये नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल. तर स्ट्रक्चरमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम असतं झिरो. लक्षात ठेवा, स्ट्रक्चरमध्ये काय असतं, नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम झिरो असते. नो मुवमेंट ॲट ऑल, ब्रिजेस तुमचे, ठीक आहे, रूफ, ट्रस, याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम काय असते, झिरो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. इन अ फोर बार चेन ऑर क्वाड्रॅटिक सायकल चेन, ठीक आहे, काय विचारलं, इन अ फोर बार चेन किंवा क्वाड्रॅटिक सायकल त्यालाच म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काय असेल. ऑब्व्हियसली ईच ऑफ फोर पेअर्स इज अ टर्निंग पेअर, ठीक आहे, चारही पेअर असतील ते टर्निंग पेअर असतील. स्लायडर क्रँक चेनमध्ये काय असेल, तीन टर्निंग आणि एक स्लायडिंग पेअर असेल. डबल स्लायडर क्रँकमध्ये काय असणार आहे, दोन टर्निंग, दोन स्लायडिंग. तर असं लक्षात ठेवायचं, फोर बारमध्ये काय असणार आहे, ऑल द फोर पेअर्स विल बी टर्निंग पेअर. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्वर्जन ऑफ अ सिंगल स्लॅडर क्रँक चेन. सिंगल स्लॅडर क्रँक चेनचं इन्वर्जन काय आहे हे विचारले, ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये बघा, बीम इंजिन दिले, वॅट्स इंडिकेटर मेकॅनिझम दिलं, इलेक्ट्रिकल ट्रॅम्बल. तर एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल ट्रॅम्बल तर डबल सिलेंडर क्रँकचं झालं, तर सी ऑप्शन तर येणारच नाही. विथ वर्थ क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम, ठीक आहे. तर यापैकी कुठलं आहे सिंगल स्लॅडर क्रँक चेनचं इन्वर्जन,
याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी, विदवर्थ क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम. ठीक आहे, ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर. का? कारण इलिप्टिकल ट्रॅम्बल जे आहे ते डबल स्टँडर्ड क्रॅंक मेकॅनिझमचं आहे इन्व्हर्जन. बीम इंजिन आणि वॅट्स इंडिकेटर हे आहे फोर बार चेन मेकॅनिझम, म्हणजे फोर बार चेनचं इन्व्हर्जन. ठीक आहे, ए आणि बी फोर बार चेनचे झाले, सी जे आहे ते डबल स्टँडर्ड क्रॅंक चेनचं झालं, तर उरलं काय? डी, विदवर्थ क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम. इट इज अन इन्वर्जन ऑफ सिंगल स्लॅडर क्रँक चेन. डी इज द करेक्ट आन्सर. तर हा क्वेश्चन तुम्हाला एक होमवर्कसाठी दिलेला आहे मी. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्वर्जन ऑफ डबल स्लॅडर क्रँक चेन? याचा आन्सर पण मी आता सांगितलेला आहे, पण तरी पण तुम्हाला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. ठीक आहे, आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये द्या. आय विल ट्राय टू सॉल्व्ह युअर डाऊट्स. क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्वर्जन ऑफ डबल स्लॅडर क्रँक चेन? ऑप्शन्स आहेत कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह, पेंडुलम पंप, इलेक्ट्रिकल ट्रॅमल, ओसिलेटिंग सिलेंडर इंजिन. आणि याचबरोबर तुम्हाला हे पण सांगायचं आहे की कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह कशाचं इन्वर्जन आहे, पेंडुलम पंप हे कशाचं आहे, ओसिलेटिंग सिलेंडर इंजिन हे कशाचं आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिकल ट्रॅमल कशाचं आहे, हे पण डिटेलमध्ये लिहा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, आणि अशा प्रकारची ही सिरीज कंटिन्यू असणार आहे आपली. आज थिअरी ऑफ मशीन्सचे बरेच काही क्वेश्चन्स आपण डिस्कस केले, त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून थिअरी ऑफ मशीन्सचे क्वेश्चन्स घेणार आहोत. ठीक आहे, जवळपास 2000+ आपल्याला क्वेश्चन्स कवर करायचे आहेत. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट मिळतील. ओके, आणि डाऊट असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. टेलिग्राम चॅनल पण त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जॉईन करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.